सांगली जिल्ह्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय. दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढते. यामध्ये सांगली महापालिकेचे प्रभाग 16 पोटनिवडणूक प्रशासनासाठी डोकेदुखी ठरणार आहे. विशेष म्हणजे आजी माजी मंत्र्यांच्या निवडणुकीसाठी पार पडणाऱ्या प्रचारसभा कोरोना प्रसारास कारणीभूत ठरत आहेत. काँग्रेस शिवसेना भाजपा अशी लढत प्रभाग 16 आहे. काँग्रेसच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे नेते जलसंपदा मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत शुक्रवारी प्रचारसभा पार पडल्या. कोरोना नियमांची पायमल्ली झाल्याचं अनेक ठिकाणी पाहायला मिळालं. कोणत्याही प्रकारचं सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर होत नसल्याचंही पाहायला मिळालं. या पाठोपाठ भाजपाचे माजी मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत शनिवारी प्रभाग 16 प्रचार सभांचा धडाका पाहायला मिळाला. यावेळी सोशल डिस्टन्सिंग असो किंवा मास्क याचा फज्जा उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं. प्रभाग 16 निवडणुकीच्या निमित्तानं नेते मंत्र्यांच्या सभा कोरोना प्रसाराला कारणीभूत ठरत असून सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या 500 पुढे गेली आहे. महापालिका क्षेत्रात रुग्णसंख्या रोज वाढते, यामुळे जीव धोक्यात घालण्याचा उद्योग सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.